नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पावेदाच्या ठळक घडामोडी। मिरज कृती समितीनं आज छत्रपती शिवाजी महाराज रोड, शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, स्टँड रोड, हिरा हॉटेल चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा बसवेश्वर पुतळा, मिरज वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतचा रस्ता हा तात्काळ नव्यानं व्हावा यासाठी मिशन चौक गांधी पुतळा इथं निदर्शनं व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांना निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी बोलावण्यात आले। उपायुक्त मॅडमनी निवेदन स्वीकारेपर्यंत कृती समितीच्या सदस्यांनी, मिरजकर नागरिकांनी, रिक्षा वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, चालकांनी आणि पाठिंबा दिलेल्या मिरजेतील काही नगरसेवकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला आणि मिरज पंढरपूर रोड, मिरज सांगली रोड करून येणाऱ्या वाहनांचा रास्ता रोको केला। यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन काही कालावधीसाठी वाहतूक विस्कळीत झाली। यावेळी विविध पक्ष, संघटना, वाहतूक शाखेचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याची दुरवस्थेमुळे होणारे नागरिकांचे हाल, अपघात, मिरजेकडे होणारे दुर्लक्ष याबाबत आपापले मत मांडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याविषयी रोष व्यक्त केला। या आंदोलनाचं नियोजन हे कृती समितीच्या मुसा समडोळे, सुनील मोरे, अफजल बुजरुक, इम्रान ढालाईत, युनुस साबुकस्वार, राहिल पावसकर, धनराज सातपुते आणि अन्य सदस्यांनी केले होते। अय्याजभाई नायकवडी यांचे यासाठी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। सदर आंदोलनाला मिरजेतील सर्व रिक्षा संघटना तसेच नगरसेवक संजय बापू मेंढे, नगरसेवक मैनुद्दीन बागवान साहेब, नगरसेविका नायकवाडी मॅडम, नगरसेवक करण जामदार, सिद्धार्थ जाधव अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। त्यांच्या सोयीसुविधांच्याकडे लक्ष देत नाही। ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला फिलगुड म्हणून एक कार्यक्रम होता। त्यावेळेला जे दिसतंय त्याला आणखी जरा चांगलं चकचकीत करायचं आणि फिलगुडचं वातावरण निर्माण करायचं। त्यावेळेला 20 वर्षापूर्वी हा जो मोठा रस्ता आहे ह्याला रंगरंगोटी करून काळे पिवळे पांढरे पट्टी देऊन चांगलं करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर ते फिलगुड फिलगुडच राहिलं, चांगलं काही राहिलं नाही। त्याच्यात आणि परत वातावरण टिकलं नाही। त्याच्यानंतर ना इथं जर सत्ताधारी जर बघितले तर आता ह्या टर्मला जे आलेलं आहे ती भाजप सत्तेत आलेले आहे। ह्याच्या अगोदर जी होती काँग्रेस, राष्ट्रवादी, आलटून पालटून सत्ता घेतली त्यांनी। मग ह्यावेळेला विषय हा होतो की सत्तेत कोण येत हे महत्वाचं नाही आहे, सत्तेत आलेले मिरजकरांच्या सोयीसुविधाच बघत नाही आहेत। आता जरी आमदार इथले असतील 10 वर्ष भाजपाचे तर याच्या अगोदर जे होते राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, हे सर्व पूर्णपणे दुर्लक्षपणा थांबवावं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी फक्त मिरजेच्या सोयीसुविधा देण्यासाठी, त्यांचे रस्ते चांगले करण्यासाठी प्रयत्न करावा ही एक अपेक्षा आहे।